मला वाटतं की पहिला पेपर आपण संपवलेला आहे या सेमिस्टर मधला, आणि आज आपण काय बघणार आहे की दुसरा पेपर आहे या सेमिस्टरचा, ज्याचं नाव आहे पेपर नंबर 3 इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम। सो या पेपरचं नाव काय आहे की पेपर नंबर 4 सॉरी पेपर नंबर 4 इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम पार्ट सेकंड। ओके, तर आता या चॅप्टर मध्ये आपल्याला या पेपर मध्ये आपल्याला 3 वेगवेगळे चॅप्टर बघायचे आहेत। त्यापैकी पहिला जो चॅप्टर आहे दॅट इज एसी सर्किट, दुसरा जो चॅप्टर आहे तो आहे मॅग्नेटिझम, आणि तिसरा चॅप्टर आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन। तर मित्रांनो लक्षात ठेवा की हा जो पेपर नंबर 4 आहे, पेपर नंबर 4 मध्ये 3 चॅप्टर आहेत, एकूण 4 चॅप्टर होते, पण तुमच्या सिलेबस मध्ये या वर्षी एक चॅप्टर गाळलेला आहे ड्यू टू कोविड-19। ओके, तर तुम्हाला स्टडी करायचे आहेत हे 3 चॅप्टर्स। ऑलरेडी आपण काय काय बघितलेलं आहे पेपर नंबर 3 मध्ये, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पेपर नंबर 3 मध्ये काय बघितलेलं आपण, वेक्टर अनालिसिस, आणि दुसरा चॅप्टर आपण बघितलेला आहे कुठला, यस इलेक्ट्रोस्टॅटिक्स। ओके, हे 2 चॅप्टर आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत, म्हणजे पेपर नंबर 3 पूर्ण झालेले आहे। या पेपर मधले 3 मधले दोन्ही चॅप्टर्स महत्वाचे आहेत, कारण 2 चॅप्टर आहेत याच्यामध्ये कमीत कमी 25 मार्काची तुम्हाला ऑब्जेक्ट देण्यात येते, याही चॅप्टर मधले 25 तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह देण्यात येते, व्यवस्थित ते ऑब्जेक्टिव्ह करून ठेवा। याचा अर्थ असा नाही की या 50 मधलेच ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला येतील, हे सोडून ही काही क्वेश्चन तुम्हाला येतील, त्यामुळं तुम्ही पुस्तक घ्या आणि पुस्तकामधनं हे करून ठेवा। ओके, त्यानंतर आपण जो चौथा पेपर बघणार आहे, या चॅप्टर मध्ये चौथ्या पेपर मध्ये की 3 चॅप्टर आहेत, एक एसी सर्किट, दुसरं मॅग्नेटिझम, आणि तिसरा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन। ओके, त्यापैकी आपण आज पहिला चॅप्टर स्टार्ट करणार आहे दॅट इज एसी सर्किट। ओके, सो फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू सी दॅट इज द एसी सर्किट। एसी मीन्स व्हॉट, ऑलरेडी यू नो दॅट व्हॉट इज एसी मीन्स, एसी मीन्स इट इज अल्टरनेटिंग करंट, एसी इट इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ द अल्टरनेटिंग करंट, अल्टरनेटिंग करंट। डीसी तुम्हाला माहित आहे, अल्टरनेटिंग असेल तर दुसरा डीसी कुठला असतो, दॅट इज कॉल्ड एज डायरेक्ट करंट, डायरेक्ट करंट। डायरेक्ट करंट जो मिळतो तो तुम्हाला सेलमधनं मिळतो, जिथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह लिहिलेलं असतं, ज्या सर्किटमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं लिहिलेलं असतं त्या सर्किटमध्ये लक्ष ठेवायचं की कोणता करंट जात असतो, डायरेक्ट करंट जात असतो, त्याची डायरेक्शन जी आहे ती एकाच डायरेक्शन असते, फ्लो ऑफ द करंट इन वन डायरेक्शन फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह। आता अल्टरनेटिंग वरती अजूया की अल्टरनेटिंग म्हणजे नेमकं काय, अल्टरनेटिंग करंट आपण म्हणतो अल्टरनेटिंग, सो एसी इज अ नथिंग बट द अल्टरनेटिंग करंट। नाउ थिंक अबाउट
What is alternating? Alternating means the quantity or current which has magnitude as well as direction, as well as the direction of a current. Magnitude as well as the direction of a current changes continuously. That means alternatingly it is, its direction changes. That means if it's going upward, then after some time, few seconds, it goes downward direction. That means what? Its alternating current having this, that is the, it is a vector form. It is a vector quantity. Alternating current is a vector quantity. That quantity has magnitude as well as direction. But this magnitude as well as the direction go on continuously changing. Now, I will draw one diagram. इथे मी डायग्राम करतो बघा कि समजा हा करंट असा जातो. सो दिस इज अल्टरनेटिंग करंट. दिस इज अ अल्टरनेटिंग करंट. सो इफ आई ड्रॉ वी वर्सेस टी और आई वर्सेस टी, यू मे से एनीथिंग. दैट मीन्स हियर वोल्टेज कंटिन्यूअसली गोइंग अप चेंजिंग. दैट मीन्स हियर द वोल्टेज इज जीरो at time t is equal to 0. If time goes, then voltage increases up to this, it becomes maximum voltage at certain time. Then again it decreases. It is a magnitude. That means voltage increases and voltage decreases to 0 is a change of magnitude with respect to time. Now this is also the direction of voltage also changing. That means this direction, see, this is the upward direction. Now here the downward direction. So upward direction, downward direction. Again here the direction again changes. See, that means here the negative gets also the direction continuously changes. That means the current having the property magnitude continuously changing as well as the direction continuously changing. Okay, so this is all about the alternating current. That means the current which is changing continuously, that current is called as the alternating current. Now, any circuit, you may suppose that the circuit is a consisting resistance. Suppose this is a circuit. And in this circuit, if you apply the alternating current, इथे तुम्ही काय केलं, अल्टरनेटिंग करंट अप्लाय केलं, अल्टरनेटिंग व्होल्टेज अप्लाय केलं किंवा करंट अप्लाय केलं. सो व्हॉट विल हॅपन? द करंट इन दिस सर्किट कंटिन्युअसली चेंजिंग. दॅट मीन्स समटाइम्स इट फ्लोज इन दिस डायरेक्शन अँड विद इन फ्यू सेकंड इट विल चेंज इन द अदर डायरेक्शन. विद इन सर्टन टाइम इट चेंजेस कंटिन्युअसली द चेंज इन करंट थ्रू दिस सर्किट. सो दिस सर्किट इज कॉल्ड एज the AC circuit. That means what? The circuit, any circuit which has applied the AC current, AC voltage or AC current, then, or AC supply, you may say, AC supply is applied to certain circuit, then that circuit is called as AC circuit. So in circuit, you know that there are different elements. Circuit if you consider, then there are different elements. Now see that the elements, that means if the circuit consists the inductance, this is inductance. You have to apply the AC circuit. The circuit may consist a resistance. Resistance is generated by like this zigzag motion. So to this also we are going to connect the AC circuit, AC current. And third circuit, third type, if you connect the capacitor, C is a capacitor, R is a resistance, L is a inductance. So this circuit
is known as inductor circuit. This circuit is known as purely resistive circuit. This circuit is known as capacitive circuit. Okay. So to all these circuits, if you apply AC current, if you apply AC current, which is continuously changing, then if you use inductor, that means what coil is used, then it is found that current lags behind. Current in the circuit, if you check the current, then current in this circuit lags behind. Whereas there is no that any time lag, that means current is constantly changing. Not lags behind, or that is the goes upward, forward. So here the current leads, whereas here the current lags behind. Okay. So now if you consider the circuit with inductance, then the current leads with respect to the applied current, whereas the current is in phase with respect to applied current, whereas in capacitive circuit it lags behind. Means what? But it happen काय आपण पाहायचं आहे, हे ऑलरेडी तुम्ही 12 ला थोडस याच्यावरती शिकलेला. आपण इथे परत एकदा थोडस रिवाइज करूया जेणेकरून तुम्हाला त्याचं बेसिक समजेल आणि मग आपण पुढे त्याचा वापर आपल्याला करायचा आहे त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल. समजा इथे अप्लाइड करंट आपण मानूया, अप्लाइड करंट आणि करंट इन द सर्किट, करंट इन सर्किट. ओके, हे सर्किट कुठलं आहे, हे इंडक्टन्स आहे, हे रेजिस्टन्स आहे आणि हे कॅपॅसिटन्स आहे. करंट लीड्स म्हणजे काय, करंट लॅग्स बिहाइंड म्हणजे काय, आणि करंट कंटिन्युअसली चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू दॅट इज द गिव्हन करंट म्हणजे काय, हे आपल्याला थोडस समजून घ्यायचं आहे या सर्किट मधून. समजा अप्लाइडला सर्किटला आपण करंट दिला असा, तिनीला पण आपण सेम दिले. So this is the applied current given to the each circuit. Okay. जर समजा तुम्ही इंडक्टन्स घेतला तर हा जो करंट आहे तो करंट असाच आहे, बघा. So that means here already there is some current situation, so it leads. It will not be zero when it is zero. But this circuit, if the pure acid, then it is in phase with respect to the input current. And it lags behind, म्हणजे मागे पडतो. मागे पडतो याचा अर्थ काय, it starts from here and it goes like this. It lags behind. लक्षात आलं, म्हणजे जर इंडक्टन्स असेल तर करंट लीड्स होतो, रेजिस्टिव्ह असेल तर इन फेज मध्ये असतो, आणि कॅपॅसिटर असेल तर करंट काय होतो, लॅग्स बिहाइंड, म्हणजे दिलेला करंट तो पुढे जाणारा करंट पळतो आणि त्याच्या सर्किट मधून जो करंट जाणार आहे तो करंट त्याच्या पाठीमागून जातो काही अंतराने, याचा अर्थ इट लॅग्स बिहाइंड. ओके, टू स्टडी द करंट फ्लो इन द एसी सर्किट वी यूज the terminology called as the complex number. आता complex number नेमक काय असत, complex number is a sum of two numbers. If you say this is a complex, A is a complex number, or you may say B is a complex number, anything you may say, B is a complex number, then V is given by A plus JB. Where this V is a complex number, it has two parts. One part is A, that is called as real part. Whereas the other part, this part is called as imaginary part.
imaginary part. This is real part. You are real number. Okay. So any complex number has two parts. One it is called as real number, and another it is called as the imaginary part or the imaginary number. So what is imaginary number? And what is the value of j? J is the value. Its value is given by square root of minus 1. J is a complex number, and its value is given by j is equal to minus 1. So now, when any number is multiplied by j, then its direction changes through an angle 90 degree. If any number is multiplied with the complex number, that is j is complex number, then it will change the complex, that is a complex number or imaginary number, and its direction will get changed through 90 degree. If j square you have to multiply, then what is the square of square root of minus 1? That's a square yet another can be to a it is square root cancel with the minus 1. So that means you will get 180 degree. Okay. So if you multiply by j square, then any number changes its direction completely opposite. That means by 180 degree. So this is the value of the j as well as the complex number. This complex number is used to solve the AC circuit problems. AC circuit problems means to study the AC circuit or to study the current flowing through the AC circuit, we need the complex number. We need the complex number. How we can apply the complex number? What are the steps to apply the complex number? Because when you are going to study the AC circuits, then there are different methods to study the value of current through the current circuits. But this, by using the complex number, is very easy to study or to identify whether that current leads, whether that current lags behind. We can understand very easily. And therefore, complex number is used to study the AC circuits. Now, in this chapter also, we are going to study the use the complex numbers to study the AC circuit. Okay. Similarly, if you already know that there are different components, that is the inductance, capacitor and resistances. These values of resistance can be determined very easily, but by using the different types of the bridges. You already studied the different types of the bridges, that means Owen's bridge. Owen's bridge. Ase AC bridges me gelavarshi study kele hota. किंवा बारावीला स्टडी केला, एसी ब्रिजेस स्टडी केला, त्या एसी ब्रिजेसचा वापर करून आपण इंडक्टन्सची व्हॅल्यू काढू शकतो आणि कॅपॅसिटरची व्हॅल्यू काढू शकतो आणि रेजिस्टन्स आपण डायरेक्टली मोजू शकतो. म्हणजे याच्या व्हॅल्यूज जर माहीत असतील तर आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर युज करून एखाद्या सर्किट मधनं, समजा तो ते सर्किट काय असेल, इंडक्टन्स आणि रेजिस्टन्स असेल, तर याच्यामध्ये समजा जर तुम्ही एखादा एसी करंट अप्लाय केला, तर याच्यामध्ये जो करंट चेंज होणार आहे तो कसा चेंज होतो आपण त्याची व्हॅल्यू काढू शकतो. समजा तुम्ही इंडक्टन्स आणि कॅपॅसिटर वापरला, तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करता येईल की कसा करंट चेंज होतो करता येईल. किंवा लास्टली तुम्ही काय वापरू शकताय, तिन्ही, म्हणजे कॅपॅसिटर वापरू शकताय, इंडक्टन्स वापरू शकताय आणि रेजिस्टन्स पण वापरू शकताय, ज्याला आपण म्हणतो एल सी आर सर्किट. सो बाय युझिंग दिस इज एल, दिस इज सी, दिस इज आर. सो बाय युझिंग दिस सर्किट वन कॅन आयडेंटिफाय दॅट हाऊ द करंट इज फ्लोईंग, बिकॉज इन दिस करंट लीड्स, इन दिस करंट लॅग्स बिहाइंड, वेअर एज इन दिस सर्किट द कंपोनंट द करंट इज इन फेज विथ रिस्पेक्ट टू इन्सिडेंट करंट ऑर द इनिशियल करंट, अँड देअरफोर
we are going to, it is very interesting to study how the current is flowing, what is the direction of the current, what is the value of current, how the current changes in the circuit can be very easily studied by using the complex number. In coming videos, we can study these, all these things. Okay? रसिका हो, मी तुम्हाला म्हटलं तसं की ह्या सुट्टीत, ह्या सक्तीच्या सुट्टीत काही जणांनी खूप सुंदर सुंदर